घेऊन अष्टविनायकातील मोरगाव इथं माघी यात्रा उत्सव सुरू झाला. यानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना 5 दिवस श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. यात्रेसाठी राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगावात दाखल झालेत. वर्षभरातील भाद्रपद आणि माघ महिन्यात श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या जल्लोषात या यात्रेला प्रारंभ झाला आहे. बारामती पुणे या प्रमुख जिल्हा मार्गावर हे अष्टविनायकातील आद्य स्थान आहे. माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या 5 दिवसांच्या काळात लाखो गणेश भक्त मोरगाव मध्ये येत असतात. वर्षभरात साजरे होणाऱ्या प्रमुख उत्सवापैकी या पर्व काळाला महत्व प्राप्त आहे, कारण 5 दिवस भक्तांना मुख्य मूर्तीचा स्पर्श करून जलस्नान घालता येतं. उत्सवाच्या निमित्त श्री मयुरेश्वरांना राजेशाही थाटातील माणी मोती हिरे जडीत वस्त्रालंकाराचा पोशाख देखील केला जातो. नमस्ते. गणेश ज्ञानोबा खांदवे, मी पुण्यावरून मयुरेश्वर मंदिराच्या माघ महिन्यातल्या यात्रेसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या यात्रेचे एक खासियत आहे की आजपासून 5 दिवस जी यात्रा चालवलेली आहे, या यात्रेमध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊन आपण गणपतीला स्वतःच्या हाताने स्पर्श करून स्वतःच्या हाताने पाण्याने आंघोळ घालायचे. या पूर्ण यात्रेमध्ये आजपासून ते 5 दिवस ही पूर्ण यात्रा या ठिकाणी चालते. सकाळी 5:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गणपतीला आंघोळ घालायला आपल्याला या ठिकाणी टाइम दिला जातो. माघी यात्रा उत्सवासाठी शनिवारी 4:00 मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार खुलं करण्यात आलंय. दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी सर्वांना मार्ग खुला करण्यात आला. 5:00 ते 12:00 जलस्नान निमित्त गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. तसेच दुपारी मानाचा पोशाख श्रींना परिधान केला जातो. राजेंद्र जगताप, मयुरेश्वर मंदिर व्यवस्थापक. मोरगाव येथे माघ यात्रेस नुकताच प्रारंभ झाला. प्रतिपदा ते पंचमी असा 5 दिवस मोठा उत्सव असतो. या कालावधीत प्रत्येक भाविकाला गाभाऱ्यात जाऊन जलस्नान घालण्याची मोठी पद्धत आहे. जलस्नान घालण्यासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून भाविक येत असतात. या कालावधीत चिंचवड देवस्थान ट्रस्टे मंगलमूर्ती वाडा येथून मोरया गोसावींची पालखी येत असते. या पालखीबरोबर अनेक भक्तगण येत असतात. या कालावधीत चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने वडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त मागवता येत असतात. या कालावधीत देवस्थानच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था, सावल्यासाठी मंडपाची व्यवस्था, दर्शन रांगेची व्यवस्था असे अनेक कार्यक्रम राबवले जात असतात. गेली शेकडो वर्षांची ही धार्मिक परंपरा अखंड सुरू असून संपूर्ण उत्सवासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे.